हे बघा, हे आहे त्यांचं रंगकाम. त्यांचं रंगकाम खूप प्रसिद्ध आहे. मस्त डोळे, जिवंत डोळे. नमस्कार, मी संदीप सरोके, लाईव पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी आहे वैभववाडी येथील टक्के यांच्या गणपती शाळेमध्ये. त्यांचं रंगकाम एवढं अप्रतिम आहे ना की म्हणजे असं बघत राहावं, कारण एकदम सुंदर अशा गणेश मूर्ती त्यांच्याकडे आहेत. तर आत्ता आपण त्याची शाळा पाहणार आहोत. आणि त्याची शाळा आहे आपलं वैभववाडी बाजारपेठेमध्ये, वैभववाडी नाका आहे, तर नाक्याजवळच आहे, फक्त 50 मीटर अंतरावरती टुवर्ड्स कोल्हापूर. तर त्या शाळेमध्ये आता मी आलो आहे. आणि आता आपण त्या ठिकाणी पाहूया कशाप्रकारे गणपतींचं रंगकाम चालू आहे. ते बऱ्यापैकी गणपती रंगवून झालेत. त्यांच्याकडे जवळपास 200 गणपती आहेत आणि सुंदर सुंदर रंगकाम केलेले गणपती. तर त्यांचं रंगकाम पाहणार आहोत आणि त्या रंगकामाचा आणि त्या सुंदर गणपती मूर्तींचा आनंद घेणार आहोत. तर आता मी आहे शाळेमध्ये. समोर बघतो त्या वैभववाडी नाका आणि नाक्यापासून फक्त 50 मीटरवरतीच आहे टक्के यांची शाळा. आणि इथे तुम्ही कोणालाही वैभववाडीत विचारलं ना टक्के यांची गणेश शाळा कोणी सांगेल. सुंदर रंगकाम असतं त्यांचं. तर आता आपण त्याच्या शाळेमध्ये आलो आहे. ही आहे त्यांची गणेश शाळा. तर आता आपल्याबरोबर श्यामसुंदर टक्के. तर तुमची शाळा किती वर्षापासून आहे, कधीपासून आहे? आजोबांनी चालू दिली आहे शाळा ही. ओके, 1960 आसपास. तेव्हा तुम्ही, हां, मग तुम्ही आता साधारण किती गणपती बनवता दरवर्षी? 150 गणपती. ओके, तुमचं रंगकाम खूप सुंदर आहे असं ऐकलं, म्हणून मी तुमची शाळा बघण्यासाठी स्पेशली आलो आहे. तर आता मी तुमची शाळा बघतोय. आणि तुमच्या जवळपास किती 150-200 असतात? 150-200 गणपती. आणि सगळे घरगुती गणपती बनवतात? सर्व घरगुती. ओके, तर आता आपण त्यांची शाळा बघूया. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय जर कोणाला इथे? माझा कॉन्टॅक्ट नंबर श्यामसुंदर गोविंद टक्के उर्फ पप्पू टक्के म्हणून. ओके, 750 ओके 690-999-6. ओके, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. आता बुकिंग अवेलेबल आहे का या वर्षीची? ह्या वर्षी बुकिंग जवळजवळ फुल झाली, पण पुढच्या वर्षी कोणाला सांगायचं असेल ते सांगू शकतो. सांगू शकतो. आणि जर कोणी इमर्जन्सी सांगितलं तर अवेलेबल होतात का तुमच्याकडे? होऊ शकतो. होऊ शकतं जे आहेत ते आहेत ते बरोबर. हा, म्हणजे चॉईसवरती नाही, जे अवेलेबल असतील ते मिळते. होऊ शकतो. ओके, तर आता आपण त्यांची म्हणजे त्यांचं काम बघूया. तुमच्या गणेश मूर्ती कुठेपर्यंत आता म्हणजे लांब लांब? देवगड. देवगड, हा. आता सध्या वेरण्याची ऑर्डर आहे. गोव्याची? गोव्याची. ओके, फोंड्याला आहे. फोंडा, हा. पण इकडे केळवली, राजापूर. राजापूर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात पण जातो. राजापूर, हा. खारेपाटणची ऑर्डर आहे. ओके ओके, म्हणजे लांब लांब गणेश होते. सर्व घरे घरगुती गणेश मूर्ती? सर्व घरगुती. ओके, 4 फुटापर्यंत घरगुती. तुमच्याकडे 4 फुटापर्यंत? 4 ते 4.5 फुट ना? 4 ते 4.5. ओके, मस्त रंगकाम यांचं. इथे त्यांचं काम चालू आहे. हे बघा, हे आहे त्यांचं रंगकाम. त्यांचं रंगकाम खूप प्रसिद्ध आहे. सुंदर सुंदर. मस्त रंगकाम. आणि हे बघा, सर्व गणपती आहे त्यांच्याकडे. जवळपास 200 गणपती आहेत. एक नंबर. मस्त डोळे, जिवंत डोळे. आणि आता पण रंगकाम करताना बघू शकतो. Thank you.
आता आपण पूर्ण शाळा बघूया. बघा मस्त रंगकाम केले गणपती आहे आणि सुंदर रंगकाम आहे. तिकडे सुद्धा रंगकाम चालू आहे. सकाळी आपल्या बघलास ना तर गाण्याला चालू फिट करेल. रात्री ते अवरे तुम्ही एक साठी तुम्ही पुढे काढून रात्री तुम्ही एका मागाच्या पड्या. तू माझं वैदी या वाचकर तुम्ही म्हणून लय मजा आहे का तुम्ही डबल वडे घेवा आणि बघा आमच्या या सगळ्यांची प्रॅक्टिस केली आहे. त्याला होतो कसा आपला म्हणून चांगला रोहित चांगला रोहित चांगला रोहित करता म्हणून म्हणतोय. सुंदर रंग का मस्त जवळपास 200 गणपती आहेत त्यामुळे मस्त म्हणजे भरपूर गणपतीचं रंगकाम झालं आहे. तिकडे दागिन्यांना कलर चालला. सुंदर रंग का मस्त Thank you.
धोत्र ना वेलवेट कलर है ना। हाँ वो वेलवेट कलर है, वेलवेट कलर का लेयर जो प्रभाव रंग है तो तब बड़े भी गणपति रंगों झाले टाइ गणपति रंगवाई जाए सुंदर एक बार मस्त काम है। हाँ बाबा मस्त धोतर बनले आणि धोतराने चालू पण मस्त बनले सर। हॅलो गणपतीची अनेक रूप एकाच ठिकाणी प्रकारे यांचं मस्त रंगकाम चालू आहे, मस्त वाटलं कारण सुंदर शाळा आहे आणि त्यांची कलाकृती सुद्धा एकदम मस्त आहे, म्हणजे त्यांचे रंगकाम ओलर रंगसंगती सुंदर आहे। तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, लाईक पण त्यावरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर केलं नसेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा मस्त मस्त व्हिडिओंचा आनंद घेता येईल। आता आपण वैभववाडीला आहोत, वैभववाडी हे तालुक्याचं ठिकाण आहे आपलं आणि वैभववाडी नाक्यापासून फक्त 50 मीटरवरती आहे ही गणपती शाळा, टक्के यांची गणपती शाळा।